यंदा चातुर्मास कधी सुरू होतोय? चातुर्मासात काय करावं आणि काय करू नये? चातुर्मासात कोणती शुभकार्य करू नयेत? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात. मनुष्याचं 1 वर्ष ही देवांची 1 अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. कर्कसंक्रांतीस उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्कसंक्रांत आषाढ महिन्यात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात, कारण आषाढी एकादशीपासून देव झोपी जातात अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला देव पुन्हा जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं. चातुर्मासाला विष्णू शयनही म्हटलं जातं, कारण तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करत असतात. चातुर्मास म्हणजे काय तर 4 महिन्यांचा काळ. आषाढाचे 20 दिवस, श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे 1 अकरा दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो. जसं की यंदा 2023 मध्ये अधिक मास आलेला आहे, त्यामुळे यंदाचा चातुर्मास 5 महिन्यांचा असणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा काळ व्रत आणि उपासनेचा मानला जातो. चातुर्मासामध्ये अनेक वेगवेगळे नियम सुद्धा पाळले जातात. यंदा चातुर्मास 29 जूनपासून सुरू होतोय, अर्थात आषाढी एकादशीपासून. चातुर्मासामध्ये काही गोष्टी वर्ज्य केल्या जातात, जसं की कांदा, लसूण, वांग या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. सगळ्यात महत्वाचं, कुठलंही शुभ कार्य चातुर्मासामध्ये केलं जात नाही. कुठलंही शुभ कार्य म्हणजे नक्की कोणतं शुभ कार्य? तर हिंदू धर्मात सांगितलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवित संस्कार अर्थात मुंज, विवाह, दीक्षा ग्रहण करणं, कुठल्याही प्रकारचा यज्ञ करणं, गोदान करणं या प्रकारची मंगल कार्य, शुभ कार्य चातुर्मासात केली जात नाही. विवाहासाठी चातुर्मासामध्ये मुहूर्त सुद्धा नसतात. चातुर्मासाचा मुख्य हेतू ईश्वराची उपासना करणं हा आहे, त्यामुळे चातुर्मासाच्या 4 महिन्यांमध्ये भरपूर व्रतवैकल्य केली जातात. धर्माने चातुर्मासामध्ये मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे असे सांगितले आहे. या कालावधीत पावसाळा असल्याने धरणीचे रूप पालटलेले असते. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही, त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात आहे. मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरूनच कांदा, वांगी, चिंचा असे खाद्यपदार्थ टाळायला सांगितले जातात. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. चातुर्मासातील श्रावण मास महत्वाचा असतो. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात. चातुर्मासात भरपूर दानधर्मही करायला सांगितला जातो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.